हेलो, एस सर, एस होते सर। गड़ेगा लाखनी गड़ेगा। आज लक्ष्मी शिक्षण संस्था अंतर्गत लेट निर्धन पाटील वाघाळे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ओल गडेगाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा यातर्फे डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन तर्फे मेजर ध्यानचंद सिंग यांच्या बर्थ अनिव्हर्सरी निमित्त आज स्पोर्ट अचीवर स्टुडंट्सच्या इथं आपण ऑनर किंवा त्यांचा सत्कार करणार आहोत। तर आज 29 ऑगस्ट 2021 रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्म राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। या क्रीडा दिवसाला आपण महाविद्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम घेणार आहोत। तर या दिनी महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांनी नावलौकिक केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे इथं सत्कार होणार आहे। या सोबतच आमच्या महाविद्यालयातील महाराष्ट्रातील चार विद्यार्थी म्हणजे हे साई सेंटर म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरला कयाकिंग आणि कनाई म्हणजेच नौकायान या खेळाकरिता त्यांची सर्टिफिकेट कोर्स करिता नोंदणी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचे आम्ही इथं स्वागत करणार आहोत। या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून इथं आमच्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर शरद सूर्यवंशी सर, संचालक शारीरिक शिक्षण क्रीडा व रंजन विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर। त्याचसोबत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवले आहेत आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस कडव सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सोबतच या कार्यक्रमाला ज्यांचा सत्कार होणार आहेत असे खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। मी सर्वांचं सर्वप्रथम इथं स्वागत करतो आहे। सोबतच या कार्यक्रमाला आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकगण आणि शिक्षकेतर कर्मचारी हे या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत यांचेही मी स्वागत करतो आहे। कार्यक्रमाला आम्हाला आज प्रमुख पाहुणे शरद सूर्यवंशी सर यांचं मी महाविद्यालयातर्फे स्वागत करतो। त्याचसोबत या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य यांचेही महाविद्यालयातर्फे आणि या समस्त प्राध्यापक वर्गातर्फे स्वागत करतो आहे। तत्पश्चात मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या जे कार्यक्रम जे घेत आहोत मेजर ध्यानचंद यांच्या यांच्यावर थोडीशी माहिती देणार आहे। मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर मानले जातात। यांच्याबद्दल सांगायचं तर भरपूर गोष्टी आपणास माहीत आहेत, तरी हॉकी म्हटलं की मेजर ध्यानचंदचे नाव हे डोळ्यासमोर येते। ते फक्त 8वीपर्यंत शिकलेले होते, हरलेल्या अशा संघात त्यांनी 0-2 अशा खेळात 4 गोल करत संघाला जिंकवले। ध्यानचंदला 16 वर्षी सैन्यात शिपाई म्हणून भरती करण्यात आलेले होते। त्यांची राष्ट्रीय पातळीवर अगदी शेवटच्या 4 मिनिटात 3 गोल करीत 0-2 पिछाड्यावर संघाला विजयश्री प्राप्त करून दिलेले होते। भारतीय संघातून खेळण्यासाठी निवडलेल्या आलेल्या 1926 न्यूझीलंड दौऱ्यात त्यांनी 21 सामने खेळले। या भारतीय संघामध्ये 192 गोल झाले आणि त्यातील 100 गोल हे एकट्या मेजर ध्यानचंद यांनी केलेले आहे। 1928 साली ऑलिम्पिक मध्ये भारतीय हॉकी अजिंक्य ठरला। स्पर्धेच्या 5 सामन्यात भारतावर 1ही गोल झाला नव्हता, उलट भारताने 29 गोल केले होते। या स्पर्धेचा जो मानकरी आणि ज्याला प्रशस्ती आणि हिरो म्हणतात तो म्हणजे आमचे मेजर ध्यानचंद। त्यासोबत हिटलरने या सर्व बाबी नोंद करून हिटलरने त्यांना सैन्यावर हुद्द्यावर दिलेली नोकरी त्यांनी ठुकरावली असे हे मेजर ध्यानचंद। त्यांनी भारताला अतिशय
प्रेमपूर्वक त्यांनी मानले आणि त्यांनी ह्या सैन्यावरील हुद्द्याची हिटलरला नकार दिली. 1928 आमस्टरडॅम ऑलिम्पिक मध्ये अंतिम सामन्यात नेदरलँड विरुद्ध 3-2 अशा जिंकलेल्या सामन्यात 3-2 गोल हे मेजर ध्यानचंदचे होते. आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांच्या नावाने संबोधले जातो आहे. हे आम्हाला आमच्या खेळाडूंकरिता आणि एका खेळाडूला दिलेली मानवंदना आहे असे मी समजतोय. आमच्या कार्यक्रमाला उपस्थित शरद सूर्यवंशी सर यांना एक मीटिंग असल्यामुळं त्यांना मी जास्त त्यांचा वेळ न घेता त्यांना सांगू इच्छितो की आमच्या महाविद्यालयातील खेळाडू विविध स्तरावर आपले प्रदर्शन करीत असतात. हे प्रदर्शन करताना त्यांना येणारी दुविधा बहुतेक भरपूर असते, मात्र तळागाळातील विद्यार्थी या महाविद्यालयातून चांगल्या लेवलवर स्पर्धा करीत असतात. यांची आज आपण इथं सत्कार करणार आहोत. तरी डॉक्टर शरद सूर्यवंशी सरांना मी विनंती करतो आहे की त्यांनी आमच्या महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं मनोबल वाढवावं, त्यांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन द्यावं आणि ह्या ऑनलाईन सत्कार समारंभात त्यांना मौखिक त्यांची प्रशंसा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शरद सूर्यवंशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द बोला. सुधीर सर एक 2 मिनिटं फक्त गाडी बाजूला लावतो, 2 मिनिटं सर. नमस्कार सुधीर, आवाज येतोय? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे. प्राचार्य डॉक्टर आडाव सरांना नमस्कार, कडाव सरांना नमस्कार. मित्रांनो, खूप चांगला कार्यक्रम तुमच्या महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला आहे. सुधीर सर आवाज येतोय ना? हो हो सर, आवाज येतोय. खूप चांगला कार्यक्रम तुमच्या महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विशेष करून जे दमदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत त्यांचा आपण सत्कार करतात आहे. आता प्रास्ताविका जाऊन आले आणि तिकडे त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. मी अभिनंदन करेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी हा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कढाव सरांना सुद्धा अभिनंदन की आपण सर याच्यासाठी पुढाकार घेतलात आणि विद्यार्थ्यांना जाण्याची परवानगी दिली. महाविद्यालयांमध्ये शिकत असताना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करणं हे आम्हा सर्व शिक्षकांचं कर्तव्यच आहे, त्यांचं काम आहे, त्यांच्या कर्तव्याचा हा भाग आहे. परंतु हे करत असताना त्यांची आवड कुठे आहे आणि नेमकं त्यांना काय करता येईल यासाठी मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे. जे विद्यार्थी तिकडे सर्टिफिकेट कोर्सला गेले ते त्या कनोईंग कॅकिंग खेळामध्ये रुची ठेवणारे आहे, आवड ठेवणारे आहे, त्याच्यात त्यांनी पदकं पण प्राप्त केली आहे. पण नुसतं पदक प्राप्त करून होणार नाही तर आपलं पुढे म्हणजे आपलं महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर नोकरी रोजगाराचे पण विषय असतात, त्या दृष्टिकोनातनं शिक्षण घेत असताना अशा प्रकारच्या कोर्स करणं आवश्यक आहे आणि मला वाटतं त्यासाठी महाविद्यालयांनी ही घेतलेली भूमिका किंवा महाविद्यालयांनी दिलेलं हे प्रोत्साहन हे काही जे दुर्मिळ उदाहरणं आहेत विद्यापीठामध्ये त्यातलं एकमेव असेल असं मला वाटतं. खूपच चांगला उपक्रम आहे की आपण अशा प्रकारच्या सर्टिफिकेट साठी आपण मुलांना पाठवतात, ही खूप आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. दुसऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट अवलंबिला पाहिजे. या महाविद्यालयाच्या तर्फे मागच्या वर्षी कनोईंग कयाकिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे खेळाडू विद्यापीठाला प्राप्त झाले होते. त्या मुलांमुळे महाविद्यालयाचं नाव झालंच, परंतु अनायसाने विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचं नाव झालं
म्हणजे तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीसाठी मला स्वतः शाबासकी मिळाली की इतक्या चांगल्या खेळामध्ये, म्हणजे हा खेळ आपण नेहमी टीव्ही मध्ये बघतो, व्हिडिओज बघतो त्याचे, किंवा ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांमध्येच बघत असतो, पण भंडारा जिल्ह्यासारख्या आपल्या तिकडच्या दुर्गम भागामध्ये लाखणीसारख्या अति आतमधल्या भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे खेळाडू असतात. या संदर्भातली माहिती मी जेव्हा व्हाईस चान्सलर साहेबांना दिली आणि त्यांना सांगितलं की याच्यात आपल्याला पदकं प्राप्त झाले आहेत आणि त्या या या कॉलेजचे म्हणजे तीन चार कॉलेजचे जे नावं होते त्यांचे ती सांगितलीत, तर ते म्हणाले की इतकं चांगले टॅलेंटेड विद्यार्थी आपल्याकडे आहेत, खेळाडू आपल्याकडे आहेत, ही आनंदाची बाब आहे. तर त्यानिमित्ताने आपण पण या खेळासाठी काहीतरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यासाठी मदत करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे असं ते बोललेत. आणि विशेषतः ते हे बोलले होते व्हाईस चान्सलर साहेब की याच्यासाठी कोचेस वगैरे आपण द्यायला पाहिजेत वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये याचं प्रमोशनसाठी. मला वाटतं की ती जी उणीव आहे ती आपल्या निर्धरराव पाटील वाघाय महाविद्यालयाने भरून काढलेली आहे. मी प्राचार्य साहेबांना विनंती करेल की पुढच्या वर्षीच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या आधी आपल्या महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे हे वर्कशॉप करून आले आहेत, ज्यांनी हे सर्टिफिकेट कोर्स करून आले आहेत, त्यांना आम्ही ट्रेनरचा दर्जा देऊ विद्यापीठाच्या वतीने. आणि ते ट्रेनर विद्यार्थी जे आहेत, ज्या ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होतील त्यांना ट्रेनिंग देतील, त्यांना ऍडव्हान्स स्किल शिकवतील, त्याच्यातल्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या सांगतील, म्हणजे ते अजून चांगला परफॉर्म करू शकतील. ही खूप चांगली गोष्ट होईल आहे. मला वाटतं की असा एक जॉईंटली प्रोग्राम डॉक्टर सहारे सरांना विनंती करतो की आपण विशेषतः खास करून कनोईंग कॅकिंग खेळांची ट्रेनिंग आणि जबाबदारी आपण घ्यावी आणि महाविद्यालय आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग विद्यापीठाचा असा एक जॉईंटली आपण कार्यक्रम ट्रेनिंग प्रोग्राम हा वर्षभरासाठी करू. मग काही कार्यक्रम हे ऑनलाईन असतील, काही ऑफलाईन असतील, जेव्हा कोरोनाचं सगळं होईल संपेल तेव्हा आपण त्यांचे मुलांचे डेमॉन्स्ट्रेशन इव्हन नागपूरमध्ये त्यांचे घेऊ की नागपुरात सुद्धा अशा प्रकारचे ट्रेनर या कनोई कयाकिंग साठी नाही आहेत. आणि मला वाटतं की खूप मोठी जी उणीव होती आणि व्हाईस चान्सलर साहेबांनी ज्या गोष्टींची भीती व्यक्त केली होती की आपण खेळ जर सुरू केला पण याचे ट्रेनर आपल्याला मिळतील काय, तर नेमकी ही बाब ओळखली सहारे सरांनी, मुलांना तयार केलं, प्राचार्य साहेबांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्याकडे टीम आहे. मला वाटतं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्राचार्य साहेबांना विनंती करतो की सर आपण अशा प्रकारच्या जॉईंट प्रोग्रामची आम्हाला परवानगी द्यावी, रितसर त्याचा आपण एक हे करू आणि व्हाईस चान्सलरच्या मान्यतेने आपण या मुलांना ट्रेनर म्हणून दर्जा देऊ जे कनोईकिंग कॅकिंग साठी पूर्ण विद्यापीठातल्या लोकांना शिकवतील, त्यांना मार्गदर्शन करतील. आजच्या या प्रसंगी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. कडाव साहेब, आज व्हाईस चान्सलर साहेबांनी नॅक संदर्भात मीटिंग बोलवली आहे, तातडीने तिकडे जायचं आहे म्हणून थोडस घाई झाली, तर त्यासाठी क्षमा करतो. आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीने अनेक कार्यक्रम क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने होतात, खूप चांगला उपक्रम आपण राबवतो. क्रीडा व शारीरिक शिक्षणाला आपण एवढं महत्व देता हे खूप महत्वाचं आहे, आनंदाचं आहे. परत एकदा सर्व खेळाडूंचं ज्यांचा सत्कार होते त्यांचं अभिनंदन करतो, प्राचार्य साहेबांना नमस्कार करतो, सुधीर सारेंचं अभिनंदन करतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपलं सतशा महाविद्यालयातर्फे आणि समस्त आमच्या खेळाडूंतर्फे आणि समस्त प्राध्यापकांतर्फे आपलं आभार व्यक्त करतो आहे. आपणास जायचं आहे तरी आपणास विनंती करतोय की आपण जरी जात असाल तरी 2 मिनिटं आमच्या सोबत राहा. हॅलो सर. आहे आहे सुधीर सर, आहे मी ड्राईव्ह करतोय, आहे पण. आज या कार्यक्रमाला सत्कार होणाऱ्या विद्यार्थी जे एका तळागडातील विद्यार्थी, एका दुर्मिळ भागातील विद्यार्थी आहेत, यांनी वैनगंगा नदीवर हे प्रॅक्टिस करत असतात आणि त्यासोबत जे विद्यार्थी गरीब टप्क्यातील असतील, फीस न घेता त्यांच्याकडून कोणती फीस न घेता हे विद्यार्थी त्यांना प्रशिक्षणही देतात. त्यांना त्यांचा सर्वात मोठा वाटा म्हणजे त्यांचे जे कोचेस आहेत त्यांना हा सर्वात मोठा वाटा आहे. त्यासोबत आज सत्कारमूर्ती जे आहेत आमचे विद्यार्थी अविनाश विनोद निंबार्ते यांचं नाव मी घेऊ इच्छितो. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मोहनलाल सुखाडिया युनिव्हर्सिटी उदयपूर इथे यांनी 2020 फेब्रुवारीला झालेल्या कनायकिंग कॅकिंग स्पर्धेत विद्यापीठाकरिता एकूण 2 कांस्य पदकाचा मान हा विद्यापीठाला दिलेला आहे. त्यांनी ऑल इंडिया स्पर्धेत
दोन कास्तकदा कास्य पदक प्रथमदाच विद्यापीठाकडून ही टीम रवाना झालेली होती आणि या टीमला प्रथमदाच पार्टिसिपेट केल्यानंतर दोन कास्य पदकाचा मान विद्या मिळालेला आहे. त्यासोबत स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई सेंटर तिरुनाथपुरम केरला इथं सर्टिफिकेट कोर्स करिता यांची नोंद झालेली आहे आणि हे सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करीत आहेत. काही दिवसातच ते सर्टिफिकेट कोर्सचा प्रॅक्टिकल करिता केरला इथं जाणार आहेत. तरी त्यांना आमच्या महाविद्यालयातर्फे खूप खूप शुभेच्छा. त्यांनी हा सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करावा. त्यासोबत नीता कळू शेंडे बी अंतिम वर्षाची छात्र आहे. ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आंतर विद्यापीठ कनायकिंग स्पर्धेमध्ये हिने पार्टिसिपेट केलेला होता, प्रथम स्थान नोंदविला होता आणि हिची केरलामध्ये सर्टिफिकेट कोर्स करिता निवड झालेली आहे. हिचंही हार्दिक अभिनंदन. विलास बोरकर बी ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी सॉरी स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया साई सेंटर केरला इथं सर्टिफिकेट कोर्स करिता याची निवड झालेली आहे आणि हे राष्ट्रीय खेळाडू पण आहे, याच पण महाविद्यालयातर्फे अभिनंदन करतो आहे. त्याचसोबत पूजा बेंदेवार एम ए अंतिम वर्षाची छात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंतर विद्यापीठ कनायकिंग स्पर्धेमध्ये प्रथम स्थान मिळवून नावलौकिक केलेले होते. त्यासोबत इथली सर्टिफिकेट कोर्स करिता साई अथॉरिटीचा कनायकिंग सेंटरला इची निवड झालेली आहे आणि ही आपला सर्टिफिकेट कोर्स करीत आहे. हिचंही मी महाविद्यालयातर्फे अभिनंदन करतो आहे. सोबतच आमच्या सोबत दर्शन बेंदेवार हा नवीनच विद्यार्थी बी ए प्रथम वर्षाला आहे. यांनी महाराष्ट्र ज्युनियर कनायकिंग कायकिंग स्पर्धेमध्ये के वन 5000 मीटर के वन 500 मीटर व 100 मीटर या क्रीडा स्पर्धेत प्रथम स्थान नोंदवून राष्ट्रीय कनायकिंग स्पर्धेमध्ये सहभागी झालेला होता, याचंही मी अभिनंदन करतो आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन. यांना प्रशस्तीपत्र आणि मोमेंटो देऊन यांचा सत्कार महाविद्यालयात करण्यात येणार आहे. ऑनलाईन कार्यक्रम असल्यामुळं आपण यांचं अभिनंदन इथं करत आहोत. त्यासोबत आमच्या सोबत उपस्थित आहेत अविनाश निंबार्ते ज्यांना भंडारा जिल्ह्यातील उत्तम खेळाडूंचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सलग दोनदा त्यांना भंडारा जिल्ह्याचा उत्तम खेळाडूचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे. सोबतच त्यांनी वैनगंगा नदीवर दोन लोकांना वाचवण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांना आपत्कालीन व्यवस्थापन भंडाऱ्याकडून त्यांना प्रशस्तीपत्र प्राप्त आहे आणि अतिशय उत्तम खेळाडू आणि दोन मेडल जिंकणारा हा असा खेळाडू आमच्या कायकिंग स्पर्धेमध्ये ज्यांनी विद्यापीठाचं नाव लोक केलेलं आहे, याचे मी अभिनंदन करतो. आणि प्राचार्यांच्या अनुमतीने त्याला त्याची बोलण्याची इच्छा आहे, त्यांनी फोन करून मला म्हटलं आहे, तर त्याला बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे. अविनाश निंबार्ते जो राष्ट्रीय खेळाडू आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी तो तयारी करत आहे आणि आता सलग आपल्या एम ए ला बहुतेक त्यांची ऍडमिशन आपण करत आहोत की त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळावी म्हणून. आमंत्रित करतो अविनाश निंबार्ते की त्यांनी आपले मनोगत इथं व्यक्त करावे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग टू ऑल टीचर्स. माझे पूर्ण नाव अविनाश विनोद निंबार्ते. सर आवाज येतोय? बिलकुल सर, बोल बेटा. ओके सर, मी मागील 3 वर्षापासून कनोइंग अँड कायाकिंग खेळाची प्रॅक्टिस करत आहे. मागील वर्षी झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मला 2 कांस्यपदक प्राप्त केलो. मी पहिल्यांदाच आमची म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीची चमू सहभाग नोंदवला होता आणि त्यात सूर्यवंशी सरांच्या खूप मार्गदर्शन मिळाला, त्यांनी खूप सपोर्ट केलं विद्यापीठ स्पर्धेकरिता. पण काही ज्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात त्यामध्ये कॉलेजकडून थोडी मदतीची अपेक्षा आहे. जरा थोडी आणखी मदत मिळेल तर आम्ही नक्कीच आणखी भरघोस संपादन करू अशी मी ग्वाही देतो. आणि
आपल्या थँक यू सर. महाविद्यालयाचा घेतला सपोर्ट विद्यार्थ्यांना आणि खेळाडूला मिळाला तर विद्यार्थी तिथलाच घडतो आणि महाविद्यालयाचं नाव तिथलेच लौकिक करतो. या कार्यक्रमात प्राचार्यांना मी अशी विनंती करतो की सर आपण आपल्याला दोनदा पत्र दिलेली आहे तरी विद्यार्थ्यांचे TADA त्यांना मिळाले की त्यांना आपल्या करावी. यानंतर सरांचे खूप खूप आभार मानतो. नेहमीच आम्हाला मदत केली आहे खूप म्हणजे नेहमी सर्टिफिकेट कोर्स करायसाठी सुद्धा त्यांनी जाहिरात पाठवली होती. त्यांनी म्हणाले की समोर खूप कामात येतो खेलो इंडियाचा प्रोग्राम आहे आणि आता आपल्या देशात खेळाला खूप महत्व प्राप्त होत आहे त्याकरिता हा करणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही हा कोर्स पूर्ण केलेला आहे. त्यांचे नेहमी सपोर्ट आम्हाला लाभत असतो. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू अविनाश. सतत तुला असा सपोर्ट होत राहील. मी पण तुम्हाला ग्वाही देतोय. आपल्या या कार्यक्रमात प्राचार्यांना सांगू इच्छितो की या वर्षी आपल्याकडे 8 विद्यार्थी हे कनॉयकिंग स्पर्धेचे आहेत आणि त्यांची ऍडमिशन सुद्धा आपल्या कॉलेजला आहे. त्यातील 4 विद्यार्थी ऑलरेडी आपला महाविद्यालयाचे नाव लौकिक करत आहे आणि यावर्षी 4 विद्यार्थ्यांची नवीन ऍडमिशन आपण आपल्या कॉलेजमध्ये दिलेली आहे. म्हणजे एक कनॉयकिंग आणि कायकिंग स्पर्धेची चमू आपल्या महाविद्यालयातून निघल अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मी आमंत्रित करतो आहे डॉक्टर DS कडव सरांना की त्यांनी आपले मार्गदर्शन आणि आमच्या विद्यार्थ्यांना आपले आशीर्वाद देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. डॉक्टर कडव सर. अच्छा आलं काय? येतोय ना? येतोय सर. आवाज येतोय? येतोय ना? हो. थोडस मागे करा मोबाईल आपला. जवळ होत आहे का माझ्या आता? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. अच्छा. आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर सूर्यवंशी सर आमच्या महाविद्यालयाचे स्पोर्ट्स विभागाचे प्रमुख शारीरिक शिक्षक डॉक्टर सुधीर शहारे उपस्थित इतर सर्व सहकारी शिक्षक प्रतिनिधी तसेच ज्यांचा सत्कार आम्हाला येत्या काही दिवसात करायचा आहे प्रत्यक्षात व ज्यांनी महाविद्यालयाचे विद्यापीठाचे नाव देशात केले आहे असे सर्व सत्कार प्राप्त विद्यार्थी इतर सर्व सहभागी प्रतिनिधी मी ज्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आजचा राष्ट्रीय खेळ दिवस खेळाचा दिवस साजरा केला जात आहे असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय एक ओळख प्राप्त करून दिली असे स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्याचप्रमाणे
त्यांचा सत्कार करावायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाकडून आपल्या सर्वांकडून मनपूर्वक अभिनंदन करतो. आता मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सूर्यवंशी सरांनी जे काही अपेक्षा महाविद्यालयाकडून व्यक्त केल्या आहेत त्या 101% 100% नव्हे तर अंमलात आणल्या जातील आणि यापुढेही महाविद्यालयाकडून शक्य असेल ते प्रोत्साहन मदत सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाला निश्चितपणाने केली जाईल. दुसरा महत्वाचा जो काही मुद्दा डॉक्टर सुधीर शहारे यांनी अविनाशने व्यक्त केला ते की त्यांची मदत वाढवून पाहिजे 100% मदत वाढवून दिली जाईल. जो TDA प्रश्न आहे मला वाटते माध्यमिक मंजूर केला होता कुठल्या कारणाने अदा झाला नाही झाला आपण शहानिशा करू त्याची आणि निश्चितपणाने जुनं काही देणं असेल तर ते देता येईल. त्याचबरोबर अधिक काही जे काही शक्य असेल ती मदत निश्चितपणाने वाढवून देण्यात येईल. त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही याची हमी देतो. आज प्रास्ताविकात डॉक्टर सुधीर शहारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सूर्यवंशी यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. 3 महिन्याचे करू की आजच्या प्रसंगी एवढं सांगेल की याच्यावर 2 GB वाला करून घेते. एअरटेलच्या 2 GB खूप महागा पडते. हॅलो कालीन किंवा आजची परिस्थिती जरी कारणीभूत असली तरी खेळाबद्दल विशेषतः नव्या पिढीत पाहिजे तशी सकारात्मकता असायला हवी. कमी दिसते उदासीनता वाढत चालली आहे. आज जी काही परिस्थिती अस्तित्वात आहे रात्रंदिवस कामे करावे लागतात रोजगाराचा त्या ठिकाणी प्रश्न आहे हे कारण असेलच पण त्याही पेक्षा TV आणि इंटरनेट याच्यात गुंतून असल्यामुळे शारीरिक व्यायामाकडे मेहनतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता ती एक गरजही आहे त्याच महत्वही आहे ते नाकारता येत नाही. पण त्याचबरोबर व्यायाम आणि खेळाचं महत्वही नाकारता येणार नाही यासाठी जे काही शारीरिक शिक्षक असतील विशेषतः त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूंमध्ये एक रुची वाढेल खेळाबद्दल त्यांच्यात जास्तीत जास्त कौशल्य विकसित करता येईल ते स्वतः खेळात सहभागी होतील स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाचे व इतर बाबतीचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. आणि शारीरिक शिक्षक ही जबाबदारी चांगल्या रीतीने निभावू शकतात याची मला खात्री आहे. त्यामुळे याचा आपण त्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन प्रत्यक्षात कार्य कराल अपेक्षा अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जे काही सूचना या ठिकाणी किंवा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या विद्यापीठाकडून असो सूर्यवंशी सरांकडून असो शहारे सरांकडून असो की जे काही सत्कारमूर्ती आहेत त्या विद्यार्थ्यांकडून असो त्या अपेक्षांची पूर्तता 100% केली जाईल. जे काही एखादवेळी पैशाची गरज भासत असेल त्याची वाढवून पाहिजे असतील किंवा अधिकचा खर्च होत असेल तो संस्थेच्या वतीने महाविद्यालयाकडून खर्च केला जाईल त्याची पूर्तता केली जाईल याबद्दल आपण खात्री बाळगावी अशी हमी देऊन पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद.
धन्यवाद सर या विशेष मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद आम्हा खेळाडूंना आणि आम्हाला शारीरिक शिक्षण विभागाला सततच या सर्व गोष्टीला फेस करावेच लागते. तरी आपल्या महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग आणि खेळाडू हे प्रत्येक वर्षी आपल्या महाविद्यालयाचं नाव लौकिक करतच असतात आणि सतत हे करतच राहतील. आतापर्यंत तरी महाविद्यालयाकडून फायनान्शियली सपोर्ट मिळालेला नाही आहे, मात्र तरी आपण प्रयत्न करून आणि तडाजोडीचं सर्वे उपक्रम वापरून आपण महाविद्यालयाचं नाव लौकिक करत आहोत आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडावे आणि खेळाडूंचे भविष्य घडावे म्हणून आपण सतत प्रयत्न करतच आहोत. यानंतरही आपला महाविद्यालयाला चांगलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर असो की राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव लौकिक होणार आहे आणि असे विद्यार्थी आपण घडवत आहोत. त्याचसोबत आपल्या महाविद्यालयात विविध खेळाचे सुद्धा आपल्याला इथं आपण ऑल इंडिया आणि वेस्ट झोनचे विद्यार्थी तयार करून खेळवलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण सध्या कराटे या वर्षीपासून सुरू करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला मेडल प्राप्त होऊ शकतात. त्यानंतर आपल्यामध्ये आपल्याकडे बॉक्सिंग, हँडबॉल, त्याचसोबत जुडो आणि सोबतच कयाकिंग स्पर्धा आणि कॉन्टॅक्ट गेमचे विद्यार्थी आपण तयार करत आहोत की जेणेकरून आपल्या महाविद्यालयाला किंवा विद्यापीठाला याचा मान मिळावा आणि आपण दिलेल्या सूचनेचेही पालन होईल. आणि त्याचसोबत आपले आभार व्यक्त करतो की आपण आपले मार्गदर्शन आम्हाला दिले. सूर्यवंशी सर, आपण सांगू इच्छितो की महाविद्यालयात आता कयाकिंगची एक मोठी टीम आपण घडवत आहोत जी जर सर्व थोडी सुरू झालं तर होऊ शकते की येणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेत आपल्याला मुलींच्या टीम मध्ये आणि मुलांच्या टीम मध्ये चार मेडल किंवा पाच मेडल आपण ऑल इंडिया मध्ये जिंकून आणू अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पण आहे आणि ती ते प्रयत्न सुद्धा करत आहेत आणि मेहनतही करत आहे. या कार्यक्रमाला जे विद्यार्थी आहेत ज्यांचा सत्कार आपण घेत आहोत अशा सर्वांचं अभिनंदन. आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याला हॅलो भोयरे मॅडम आणि टेंबुर्ने सर माईक अनम्यूट करा बरं. हॅलो नाही भोयरे मॅडमचं चालू आहे. हॅलो केलेलं आहे टेंबुर्ने सरांचा होता. अच्छा ओके. सोबतच आपण या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वाव घेत मी आमंत्रित करतो आहे आभार प्रदर्शनाकरिता डॉक्टर उमेश कुमार शहारे सर, NSS विभाग प्रमुख यांना आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावे. ओके 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 थँक्यू सर. सहारी सर आवाज येतो सर. हो हो आवाज येतो. आवाज येत आहे सर. हॅलो येत आहे ना. हा लक्ष्मी शिक्षण संस्था क्रीडा मंडळ केसरवाळ वाघ द्वारा संचालित स्वर्गीय निर्धन पाटील वाघाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुक्काम पोस्ट गडेगाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा. आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिवस या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आज अध्यक्ष पदावर विराजमान झाले आणि त्यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने तथा शारीरिक शिक्षक विभागाच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर तद्वतच आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शरद सूर्यवंशी सर, संचालक शारीरिक शिक्षण विभाग क्रीडा व रंजन विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिला आणि आमच्या मुलांना योग्य असे मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचे शारीरिक शिक्षण विभाग व महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर
आज आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी अविनाश, विनोद, नीता कवळू शेंडे, विलास बोरकर, पूजा बिंदेवार यांनी अथॉरिटी ऑफ इंडियाचे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला हजर झाले, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकगण, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झाले, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या महाविद्यालयातील आजच्या नियोजित कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष तथा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर सारे सर यांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. काय सर रेकॉर्डिंग ऑफ. हो, एक मिनिट.